Students, welcome in the online lecture. This is the second lecture on the topic Organisms and Populations. In the last lecture, I have explained about the introduction of this topic, organisms and their environment which are present in the surrounding. In that, we will study about the biomes, habitat and niche. Difference between the habitat and niche and different types of niche. In this lecture, we will study about the next point, that is the abiotic factors which are present in environment. बघा मागच्या लेक्चर मध्ये आपण नवीन टॉपिक सुरू केलेला ऑर्गॅनिझम्स अँड पॉप्युलेशन, ज्याच्यामध्ये आपण टॉपिकची इंट्रोडक्शन बघितली, ज्याच्यामध्ये इकॉलॉजीची डेफिनेशन बघितली. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉइंट बघितला, इकॉलॉजीचे लेवल्स, सिक्वेन्शियल लेवल्स बघितल्या. पुढचा पॉइंट बघितला आपण ऑर्गॅनिझम्स अँड एन्व्हायरमेंट, ज्याच्यामध्ये आपण बायोम्स बघितले. पुढं आपण हॅबिटॅट आणि निशेमधला डिफरन्स बघितला, त्याच्या डेफिनेशन्स बघितल्या, आणि थ्री टाईप्स ऑफ निशे आपण बघितलेले आहेत. या लेक्चरमध्ये आपण या टॉपिकमधला जो पुढचा पॉइंट आहे, ज्याचं नाव आहे मेजर अबायोटिक फॅक्टर्स, याच्याविषयी स्टडी करणार आहे. तर अबायोटिक फॅक्टर्स म्हणजे काय नक्की? तर नॉन लिव्हिंग सबस्टन्सेस विच आर प्रेझेंट इन द एन्व्हायरमेंट. अबायोटिक फॅक्टर्स कुणाला म्हटलं जातं? तर असे फॅक्टर्स जे नॉन लिव्हिंग आहेत, त्या सगळ्या फॅक्टर्सना काय म्हटलं जातं? अबायोटिक फॅक्टर्स असं म्हटलं जातं. त्यापैकी मेजर अबायोटिक फॅक्टर जे आहेत, जे लाईफ कॅरी होण्यासाठी गरजेचे आहेत, त्याच्याविषयी आपण या टॉपिकमध्ये स्टडी करणार आहे. आता सुरुवातीचा जो अबायोटिक फॅक्टर तुमच्या सिलॅबसमध्ये दिलेला आहे, तो आहे टेम्परेचर. टेम्परेचर इज मोस्ट इम्पॉर्टंट इकॉलॉजिकल अबायोटिक फॅक्टर विच आर प्रेझेंट इन अ एन्व्हायरमेंट. आता टेम्परेचर हा महत्त्वाचा अबायोटिक फॅक्टर आहे. कशासाठी महत्त्वाचा आहे? तर टेम्परेचर का महत्त्वाचा आहे? तर ऑल एन्झाइम्स विच आर प्रेझेंट इन द लिव्हिंग थिंग्स आर ॲक्टिव ॲट द पर्टिक्युलर टेम्परेचर. बघा, सगळ्याच लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये मेटाबॉलिझम होण्यासाठी लागणारे जी एन्झाइम्स आहेत, आता एन्झाइम्स म्हणजे काय आपण मागं शिकलेलो आहोत, तरी एकदा सांगते, एन्झाइम्स आर द बायो कॅटॅलिस्ट. बायो कॅटॅलिस्ट म्हणून काम करणाऱ्या केमिकल्सना एन्झाइम्स असं म्हटलं जातं. आणि हे जे एन्झाइम्स आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट असणारी, एन्झाइम्स प्रेझेंट ओनली इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, इट बिकम प्रोड्यूस्ड बाय आर्टिफिशियली सुद्धा तयार करता येतात, पण नॅचरली ते कुठे प्रेझेंट असतात? तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये. अँड ऑल दीज एन्झाइम्स आर इम्पॉर्टंट टू कॅरी आउट मेटाबॉलिझम. आपल्या बॉडीमधलं किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमधलं मेटाबॉलिझम कॅरी करण्यासाठी, कम्प्लीट होण्यासाठी एन्झाइम्सची गरज असते. आणि एन्झाइम्स असे केमिकल्स आहेत, दीज एन्झाइम्स ॲक्टिव ॲट द पर्टिक्युलर टेम्परेचर ओनली. ही एन्झाइम्स पर्टिक्युलर टेम्परेचरला आणि पर्टिक्युलर पीएचलाच ॲक्टिव्ह असतात. दॅट्स वाय टेम्परेचर इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन द एन्व्हायरमेंट. हा म्हणून महत्त्वाचा फॅक्टर आहे, म्हणजे सगळेच अबायोटिक फॅक्टर्स तसे महत्त्वाचे आहेत, पण बॉडीमधलं मेटाबॉलिझम होण्यासाठी आणि मेटाबॉलिझम होऊन एनर्जी तयार होण्यासाठी गरजेचा असणारा फॅक्टर कोणता आहे? तर टेम्परेचर आहे. तर आपल्या लँडवरती ॲव्हरेज टेम्परेचर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं, म्हणजे अर्थवरती म्हणूया आपण, कम्प्लीट अर्थ जर घेतली आपण, तर प्रत्येक ठिकाणचं टेम्परेचर वेगवेगळं असतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण जसजसं उंचावरती जाऊ तसतसं टेम्परेचर कमी होतं, जसजसं सी शोअरकडे जाऊ तसतसं टेम्परेचर वाढत जातं. म्हणजे काय? तर लँडवरती बऱ्याच ठिकाणी वेगवेगळं
टेम्परेचर असतं. ॲव्हरेज टेम्परेचर ऑन लँड व्हॅरीज फ्रॉम सब झिरो लेवल्स इन पोलार एरियाज अँड हाय अल्टिट्यूड्स. बघा, पोलार एरिया जे आहेत, साऊथ पोल आणि नॉर्थ पोल जो आहे आपल्या अर्थचा, तिथं सब झिरो टेम्परेचर असतं. तिथं तर पूर्णपणे आईस आहे. तिथं असणारं टेम्परेचर वेगळं आहे, बरोबर. तसंच द टेम्परेचर इन द डेझर्ट, ट्रॉपिकल डेझर्ट हॅव्हिंग टेम्परेचर अबाउट 50 डिग्री सेल्सिअस. ट्रॉपिकल डेझर्टमध्ये जवळपास 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर असतं. त्याचप्रकारे द टेम्परेचर प्रेझेंट इन द हॉट स्प्रिंग्स, दिस इज द इमेज ऑफ हॉट स्प्रिंग्स. ही इमेज जी तुमच्या डोळ्यासमोर दिसते ती हॉट स्प्रिंगची आहे. द टेम्परेचर इन द हॉट स्प्रिंग्स बिकम 80 to 100 degree Celsius. या हॉट स्ट्रीम्समध्ये टेम्परेचर जवळपास 80 to 100 degree Celsius असतं. आता काही ठिकाणी इन डीप सी हायड्रोथर्मल व्हेंट्स, डीप सी मध्ये ज्या हायड्रोथर्मल व्हेंट्स असतात, दिस इज द इमेज ऑफ डीप सी हायड्रोथर्मल व्हेंट्स. दिस हायड्रोथर्मल व्हेंट्स हॅव टेम्परेचर अबाउट 400 degree Celsius. खूप खोलवर समुद्रामध्ये असणाऱ्या जागेला डीप सी हायड्रोथर्मल व्हेंट्स असं म्हटलं जातं. हायड्रो मीन्स वॉटर, थर्मल मीन्स टेम्परेचर असणारं, खूप जास्त टेम्परेचर असणारी जी जागा आहे डीप सीमध्ये, खूप खोलवर असणारी जी जागा आहे, त्या ठिकाणी जवळपास टेम्परेचर 400 degree Celsius असतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी लँडवरती काय आहे, टेम्परेचर बिकम व्हॅरीज. आपल्या पृथ्वीवरती टेम्परेचर प्रत्येक ठिकाणी कसं आहे, व्हेरिएबल आहे, डिफरंट आहे. आता आणखी कशामुळं टेम्परेचर चेंज होऊ शकतं, तर टेम्परेचर ऑल्सो व्हॅरीज सीझनली. सीझन जे निर्माण झालेले आहेत, आपण बघितलं की अर्थ आपली सनच्या भोवती रोटेट होत असते, ती स्वतःभोवती रोटेट होत होत सनभोवती रोटेट होत असते, त्यामुळे वेगवेगळे सीझन्स निर्माण झालेले आहेत. आणि त्यामुळे टेम्परेचर सीझननुसार सुद्धा चेंज होतात. आपण अनुभवतोय सीझन्स, विंटर सीझनमध्ये खूप कमी टेम्परेचर असतं, समरमध्ये खूप जास्त असतं, रेनीमध्ये कमी असतं. म्हणजे टेम्परेचर जे आहे ते सीझननुसार सुद्धा काय होत असतं, चेंज होत असतं. असं असणारा हा अबायोटिक फॅक्टर आहे. आणि दिस अबायोटिक फॅक्टर इज इम्पॉर्टंट फॉर द ॲक्टिव्हिटी ऑफ द एन्झाइम्स टू कॅरी आउट द मेटाबॉलिझम. आपल्या बॉडीमधलं मेटाबॉलिझम कॅरी करण्यासाठी महत्त्वाचा असणारा हा फॅक्टर आहे. आता काही ऑर्गॅनिझम्स जे असतात ते वाईड रेंज जे आहे टेम्परेचरचे, म्हणजे कमी टेम्परेचर होऊ दे, जास्त होऊ दे, त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर ऑलवेज कॉन्स्टंट राहतं. फॉर एक्झाम्पल मॅमल्स असतील किंवा एव्ज असतील, त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर ऑलवेज कॉन्स्टंट राहतं. मग हे कॉन्स्टंट राहत असल्यामुळं ते कोणत्याही एन्व्हायरमेंटमध्ये टॉलरेट होऊ शकतात, सर्वाय होऊ शकतात. अशा ऑर्गॅनिझम्सना जे कुठल्याही टेम्परेचरला टॉलरेट होतात, बघा डेफिनेशन इथं दिसते तुम्हाला, द ऑर्गॅनिझम्स कॅन टॉलरेट अँड थ्राईव्ह इन अ वाईड रेंज ऑफ टेम्परेचर्स आर कॉल्ड युरिथर्मल ऑर्गॅनिझम्स. वाईड रेंज जे आहे म्हणजे कमी जास्त होणारं जे टेम्परेचर आहे, त्या टेम्परेचरला काही ऑर्गॅनिझम्स टॉलरेट होतात. अशा ऑर्गॅनिझम्सना युरिथर्मल असं म्हटलं जातं. आणि आपण युरिथर्मल ऑर्गॅनिझम्स आहोत. आपल्या बॉडीचं टेम्परेचर ऑलवेज कॉन्स्टंट असतं, 37 degree Celsius. हिवाळ्यामध्ये कमी झालं तरी 37 degree, एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर जरी कमी झालं तरी आपल्या बॉडीचं कॉन्स्टंट राहतं टेम्परेचर, त्यामुळे आपल्याला थंडी वाजते. समरमध्ये जास्त झालं टेम्परेचर बॉडी टेम्परेचरपेक्षा तर आपल्याला गरम होतं. म्हणजे आपण युरिथर्मल ऑर्गॅनिझम्स आहेत. त्याच्याबरोबरच दुसरी कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे, याच्या अगोदर आपण शिकलेलं आहे, वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स आहोत आपण, होमिओथर्म्स आहोत. आता दुसरा एक ग्रुप येतो ऑर्गॅनिझम्सचा, द ऑर्गॅनिझम्स विच आर टॉलरेट ऑर रेस्ट्रिक्टेड टू अ नॅरो रेंज ऑफ टेम्परेचर आर कॉल्ड स्टीनोथर्मल ऑर्गॅनिझम्स.
जे ऑर्गेनिझम्स काय होतात तर नॅरो रेंजमध्ये टेम्परेचरचं टॉलरेट होतात त्यांना स्टीनोथर्मल ऑर्गॅनिझम्स असं म्हटलं जातं. आता स्टीनोथर्मल ऑर्गॅनिझम्सचं एखादं उदाहरण द्यायचं झालं तर पेंग्विन्स देईन मी. पेंग्विन जनरली पोलार रिजनला सापडणारा ॲनिमल आहे किंवा बर्ड आहे हा पेंग्विन. तर तो कुठं त्या पोलार रिजनला काय आहे तर आईस आहे अशा टेम्परेचरला किंवा इतक्या कोल्ड टेम्परेचरला तो सर्वाईव्ह होऊ शकतो. तो जर इतर हाय टेम्परेचरच्या ठिकाणी आणला तर सर्वाईव्ह होण्यासाठी प्रॉब्लेम येतात त्याच्यामध्ये. म्हणजे दीज ऑर्गॅनिझम्स आर रेस्ट्रिक्टेड टू अ नॅरो रेंज ऑफ टेम्परेचर. दॅट्स वाय दीज ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड स्टीनोथर्मल ऑर्गॅनिझम्स. म्हणून यांना काय म्हटलं जातं, स्टीनोथर्मल ऑर्गॅनिझम्स असं म्हटलं जातं. दिस इज अबाउट द टेम्परेचर. टेम्परेचर का महत्त्वाचं आहे, हा अबायोटिक फॅक्टर का महत्त्वाचा आहे लक्षात आलं तुमच्या? टेम्परेचर अफेक्ट्स द एन्झाईम कायनेटिक्स ऑफ द सेल अँड धस द एंटायर मेटाबॉलिझम ॲक्टिव्हिटी अँड अदर फिजियोलॉजी ऑफ ऑर्गॅनिझम. सगळ्यावरती अफेक्ट करणारं टेम्परेचर. म्हणजे कसं, एन्झाईमची ॲक्टिव्हिटी नाही झाली तर मेटाबॉलिझम नाही होणार, मेटाबॉलिझम नाही झालं तर एनर्जीचं प्रोडक्शन नाही होणार. मग त्या ऑर्गॅनिझमची सगळ्या ॲक्टिव्हिटी किंवा त्याची सगळी फिजिओलॉजी काय होणार आहे, अफेक्ट होणार आहे. दिस इज अबाउट द फर्स्ट अबायोटिक फॅक्टर, दॅट इज द टेम्परेचर. आता नेक्स्ट अबायोटिक फॅक्टर कोणता आहे विच इज अ मोस्ट इम्पॉर्टंट? वॉटर. आता वॉटर किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला माहिती नाही. अवेलेबिलिटी ऑफ वॉटर इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर अफेक्टिंग द ऑर्गॅनिझम. पाणी किती प्रमाणात प्रेझेंट आहे अर्थवरती हे तुम्हाला माहीत, 71%. त्यापैकी ओनली 3% जो भाग आहे तो फ्रेश वॉटरचा आहे, बाकीचं राहिलेलं सगळं सी वॉटर आहे, ओशियन्समध्ये असणारं सलाईन असणारं वॉटर. पण असं नाही की सलाईन वॉटरमध्ये ऑर्गॅनिझम्स ग्रो होत नाहीत, तिथं असणारे ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत सी वॉटरमध्ये. म्हणजे पाण्याची अवेलेबिलिटी किती आहे त्याच्यावरती सर्वायवल असणाऱ्या ऑर्गॅनिझम्सचं. ॲज वी नो लाईफ ऑन अर्थ ओरिजिनेटेड इन वॉटर, इट्स अवेलेबिलिटी इज सो लिमिटेड इन डेझर्ट दॅट ओनली स्पेशल ॲडॅप्टेशन आर रिक्वायर्ड टू सर्वाइव देअर. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण इव्होल्युशनमध्ये शिकलेलो आहोत की लाईफचं ओरिजिन पाण्यामध्ये झालं, पहिली पेशी पाण्यामध्ये तयार झाली असं म्हटलं जातं. असं असूनसुद्धा डेझर्ट कंडिशनमध्ये ऑर्गॅनिझम्स जगतात. कॅमल बघितलं आपण, प्लांट्समध्ये ओपनशिया असेल, ॲलोव्हेरा असेल, हे सगळे ऑर्गॅनिझम्स तिथं सर्वाईव्ह होतात. मग तिथं सर्वाईव्ह होत असताना त्यांच्यामध्ये काय व्हावं लागतं तर ॲडॅप्टेशन्स व्हावे लागतात टू कॉन्झर्व द वॉटर. वॉटर कॉन्झर्व होण्यासाठी त्यांच्यामध्ये काय होतात तर ॲडॅप्टेशन्स होतात, काही बॉडीमध्ये चेंजेस होतात जेणेकरून वॉटर काय झालं पाहिजे, आतमध्ये स्टोअर झालं पाहिजे. आता आणखी कशावरती वॉटर अफेक्ट करतं, द प्रोडक्टिव्हिटी अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ प्लांट्स आर ऑल्सो हेविली डिपेंडेंट ऑन वॉटर. वनस्पतीची प्रोडक्टिव्हिटी आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन अर्थवरती किती प्रमाणात असणार आहे हे सुद्धा कशावरती डिपेंड असणार आहे, पाण्यावरती डिपेंड असणार आहे. आता सगळ्यांना माहिती आहे तीन प्रकार जे रिव्हर्स असतील, ओशियन्स असतील, लेक्स असतील, पॉन्ड्स असतील किंवा सी असतील, या सगळ्यांमध्येच वॉटरमध्ये काय आहे, लाईफ आहे किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे. प्रत्येक ठिकाणी वेगळी इकोसिस्टीम आहे, पॉन्ड इकोसिस्टीम वेगळी आहे, लेक इकोसिस्टीम वेगळी आहे, रिव्हरमध्ये असणारी इकोसिस्टीम वेगळी आहे, सी वॉटरमध्ये असणारी इकोसिस्टीम वेगळी आहे, ओशन्समध्ये असणारी इकोसिस्टीम वेगळी आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ऑर्गॅनिझम्स लाय होतात, जगतात. फ्रेश वॉटरमध्ये असणारे ऑर्गॅनिझम जर आपण सी वॉटरमध्ये टाकले तर तिथं त्यांना जगण्यासाठी खूप प्रॉब्लेम होणार आहे. का तर बघा, ऑर्गॅनिझम्स लिव्हिंग इन वॉटर बॉडीज सच एज ओशियन्स, लेक्स अँड रिव्हर्स हॅव देअर ओन वॉटर रिलेटेड प्रॉब्लेम्स. त्यांचे स्वतःचे वॉटर रिलेटेड प्रॉब्लेम्स असणार आहेत. का तर वॉटरचा जो पी एच आहे, वॉटरचं जे केमिकल कंपोजिशन आहे बॉडी वॉटर बॉडीजमध्ये असणारं, त्याचा इफेक्ट कशावरती होत असतो तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवरती होत असतो. समजा पोल्युशन खूप झालं वॉटर बॉडीजचं
तर तिथं असणाऱ्या ऑर्गॅनिझम्समध्ये पाण्याचं पी एच बदलणार आहे, पाण्याचं केमिकल कंपोजिशन बदलणार आहे, त्यामुळे त्यांना सर्वाय होत असताना प्रॉब्लेम्स येत असणार आहेत, बरोबर. दुसरी गोष्ट काय आहे, फ्रेश वॉटरमध्ये असणारं जी सॅलिनिटी आहे त्याचं प्रमाण वेगळं असणार आहे, सी वॉटरमध्ये असणाऱ्या सॅलिनिटीचं प्रमाण वेगळं असणार आहे, त्यामुळे त्या त्या ठिकाणी असणाऱ्या ऑर्गॅनिझम्स त्यांच्या स्वतःच्या बॉडीचं ऑस्मॅटिक प्रेशर कॉन्स्टंट ठेवण्यासाठी ॲडॅप्ट झालेले असणार आहेत. तर बघूया कोणत्या ठिकाणी किती सॅलिनिटी असते. इथं तुम्हाला जो फोटोग्राफ्स दिसतोय, दिस इज द फोटोग्राफ रिव्हर्स, लेक्स अँड पॉन्ड्स, फ्रेश वॉटर्स. फ्रेश वॉटर हॅव 5 PPT सॅलिनिटी. सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन किती असतं ह्याच्या फ्रेश वॉटरमध्ये, तर 5 PPT असतं. द डिझॉल्व्ड सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन इज लेस दॅन 5 PPT इन फ्रेश वॉटर्स ऑफ स्ट्रीम्स ऑर लेक्स अँड रिव्हर्स. 5 PPT किंवा 5 पेक्षा कमी फ्रेश वॉटरमध्ये डिझॉल्व सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन असतं. ही इमेज तुम्हाला दिसते ते फ्रेश वॉटर बॉडीजची दिसते, रिव्हर असेल, पॉन्ड असेल, लेक असेल, याची तुम्हाला इथं इमेज दिसते. नेक्स्ट बघा, ओशियन्स आणि सीज त्यांच्यामध्ये किती असतं. इथं जो इमेज दिसतोय तुम्हाला सी आणि ओशियनचं दिसतोय, या इमेजमध्ये तुम्हाला काय दिसतंय, ती दीज ओशियन्स ऑर सीज हॅव 30 to 35 PPT सॅलिनिटी प्रेझेंट इन सी अँड ओशियन्स. सी आणि ओशियन्समध्ये 30 to 35 PPT सॅलिनिटी, सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन किती आहे 30 to 35 PPT. याच्यापेक्षा सुद्धा खूप जास्त असणारं सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन कुठं असतं, तर द सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन इन द हायपरसलाईन लॅगून्स. हायपरसलाईन लॅगून्स जे आहेत त्यामध्ये जवळपास 100 PPT सॅलिनिटी प्रेझेंट असते. 100 PPT सॅलिनिटी त्याच्यामध्ये प्रेझेंट असते, ज्याला आपण काय म्हणूया, खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणूया, ज्याला काय म्हटलं जातं, खाऱ्या पाण्याचं सरोवर, जिथं खूप प्रमाणात सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन प्रेझेंट असतं. हे सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन जास्त असणारं सरोवर आहे म्हणून त्याला हायपरसलाईन लॅगून्स असं म्हटलं जातं. जसं आपण टेम्परेचरशी रिलेटेड असणाऱ्या डेफिनेशन्स बघितल्या, तशाच सॉल्टशी रिलेटेड असणाऱ्या किंवा वॉटरशी रिलेटेड असणाऱ्या डेफिनेशन्स बघायच्यात. जसं युरिथर्मल ऑर्गॅनिझम्स असतात जे वाईड रेंज जी आहे टेम्परेचरची ज्याला जगू शकतात, तसेच वाईड रेंज जी आहे सॉल्टची त्याला काही ऑर्गॅनिझम्स सर्वाय होतात, त्या ऑर्गॅनिझम्सना काय म्हटलं जातं बघा, द ऑर्गॅनिझम्स कॅन टॉलरेट अँड थ्राईव्ह इन अ वाईड रेंज ऑफ सॅलिनिटी आर कॉल्ड युरिहायलाईन ऑर्गॅनिझम्स. जे ऑर्गॅनिझम्स वाईड रेंजला सॉल्ट कॉन्सन्ट्रेशनच्या जगू शकतात त्यांना युरिहायलाईन ऑर्गॅनिझम्स असं म्हटलं जातं. तर काही ऑर्गॅनिझम्स काय असतात, तर नॅरो रेंजला टॉलरेट होतात. द ऑर्गॅनिझम्स विच आर टॉलरेट ऑर रेस्ट्रिक्टेड टू अ नॅरो रेंज ऑफ सॅलिनिटी आर कॉल्ड स्टीनोहायलाईन ऑर्गॅनिझम्स. जे ऑर्गॅनिझम्स नॅरो रेंजला सॉल्ट कॉन्सन्ट्रेशनच्या सर्वाय होतात त्यांना स्टीनोहायलाईन ऑर्गॅनिझम्स असं म्हटलं जातं. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे फ्रेश वॉटरमधल्या ऑर्गॅनिझम्स सी वॉटरमध्ये जगू शकणार नाहीत, किंवा सी वॉटरमधले ऑर्गॅनिझम्स फ्रेश वॉटरमध्ये जगू शकणार नाहीत. का बघा, मेनी फ्रेश वॉटर ॲनिमल्स कॅनॉट लाय फॉर लाँग इन सी वॉटर अँड व्हाईस वर्सा बिकॉज ऑफ द ऑस्मॉटिक प्रॉब्लेम्स दे वूड फेस. त्यांच्या बॉडीचा ऑस्मॉटिक प्रेशरचा जो प्रॉब्लेम आहे तो त्यांना फेस करावा लागतो, त्यामुळे सी वॉटरमध्ये असणारे बरेच ऑर्गॅनिझम्स फ्रेश वॉटरमध्ये जगू शकत नाहीत, आणि फ्रेश वॉटरमध्ये असणारे बरेच ऑर्गॅनिझम्स सी वॉटरमध्ये जगू शकत नाहीत. तर वॉटर हाही महत्त्वाचा असणारा अबायोटिक फॅक्टर आहे. पाणी नसेल तर प्लांट्स ग्रो होणार नाहीत, प्लांट्स ग्रो झाले नाहीत तर प्रोडक्शन होणार नाही फूडचं, आणि फूडवरती डिपेंड असणारे ऑर्गॅनिझम जगू शकणार नाहीत. त्याच्याबरोबर पाणी नसेल, सी वॉटरमध्ये नसेल किंवा पॉन्डमध्ये नसेल, तर तिथं असणारं इकोसिस्टीममधलं लाईफ काय होणार आहे, डिस्टर्ब होणार आहे.
त्यामुळे पाणी हा सुद्धा खूप महत्त्वाचा अबायोटिक फॅक्टर आहे. नेक्स्ट अबायोटिक फॅक्टर आपल्याला स्टडी करायचा तो म्हणजे लाईट. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी इमेजेस घेतलेले लाईटमध्ये सनची, म्हणजे लाईटचा मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स कोणता असेल तर सन आहे, सूर्य. आणि सूर्यापासून मिळणारी जी लाईट आहे ही सगळ्यात महत्त्वाची आहे. याचं कारण काय बघा, प्लांट्स यूज लाईट फॉर फोटोसिंथेसिस विच इज ओनली सोर्स ऑफ एनर्जी फॉर द एंटायर इकोसिस्टीम. लाईटचा वापर प्लांट्स फोटोसिंथेसिससाठी करतात, म्हणून लाईट जी आहे, सनलाईट हा मोस्ट इम्पॉर्टंट एनर्जी सोर्स आहे सगळ्या इकोसिस्टीमसाठी. कारण तुम्ही फूड चेन जर बघितली तर फूड चेनमध्ये प्रोड्युसर्स हे हर्बिवोरस, प्रोड्युसर्स हे प्लांट्स असतात. प्लांट्स यूज द सनलाईट फॉर द फोटोसिंथेसिस अँड दे प्रिपेअर द फूड. प्लांट्स एनर्जी निर्माण करण्यासाठी किंवा फूड निर्माण करण्यासाठी लाईट एनर्जीचा वापर करतात आणि मग त्याच्यावरती हर्बिवोरस ॲनिमल्स फीड करतात. त्याच्यानंतर प्रायमरी कार्निवोरस, सेकंडरी कार्निवोरस, टर्शरी कार्निवोरस आणि ओमनिवोरस ॲनिमल्ससुद्धा मग प्लांट ॲज वेल ॲज ॲनिमलवरती डिपेंड असतात. म्हणजे लाईट इज द मोस्ट इम्पॉर्टंट एनर्जी सोर्स, सनलाईट हा महत्त्वाचा काय आहे, एनर्जी सोर्स आहेत. आता तुम्हाला सगळ्यांना फोटोसिंथेसिस कुठं होतं, कसं होतं, त्याची रिॲक्शन काय आहे शिकलेलं आहात, तरी एकदा सांगते, आपण मागच्या वर्षी किंगडम प्लांटी लेसन शिकलेलं आहे, त्याच्याच बघितलेले. CO2+H2O इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल पिगमेंट प्लांट प्रोड्यूस द C6H12O6 दॅट इज नथिंग बट द ग्लुकोज प्लस ATP प्लस H2O प्लस O2 ऑक्सिजन. आणि ऑक्सिजन किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ऑक्सिजन खूप महत्त्वाचं आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी आणि त्यामुळे फोटोसिंथेसिस ही ॲक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे, ज्याच्यामधून फूड प्रिपेअर होणार आहे आणि ऑक्सिजन प्रिपेअर होणार आहे. त्यामुळे फोटोसिंथेसिस कॅन ऑकर ओनली इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट. फक्त कुठं होऊ शकतं, ते सनलाईटमध्ये होऊ शकतं. दुसरी गोष्ट, आता काही स्मॉल प्लांट्स जे लार्ज ट्रीजच्या खाली येणारे किंवा हेवी रेनफॉल ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी खूप मोठी मोठी जंगलं असतात, अशा जंगलांमध्ये काही प्लांट्स ग्रो होतात झाडांच्या खाली सुद्धा, त्यांना हर्ब्स किंवा श्रब्स असं म्हटलं जातं. त्यांच्यामध्ये काही प्रमाणात ॲडॅप्टेशन झालेलं असतं, कारण मोठमोठ्या झाडांच्या खाली सावलीमध्ये येणाऱ्या ऑर्गॅनिझम्सना काही प्रमाणातच लाईट किंवा प्लांट्सना काही प्रमाणातच लाईट मिळत असते आणि तेवढ्या लाईटमध्ये सुद्धा ते काय करत असतात, फोटोसिंथेसिसचं काम करत असतात. बघा, मेनी स्पेसिस ऑफ स्मॉल प्लांट्स हर्ब्स अँड श्रब्स ग्रोईंग ऑन फॉरेस्ट फ्लोअर आर ॲडॅप्टेड टू परफॉर्म फोटोसिंथेसिस ऑप्टिमली अंडर व्हेरी लो लाईट कंडिशन्स बिकॉज दे आर कॉन्स्टंटली ओव्हरशॅडोड बाय टॉल ट्रीज. खूप मोठ्या झाडांच्या सावलीमध्ये नेहमीच ते प्रेझेंट असतात. आता हे लाईटचा सोर्स सुद्धा महत्त्वाचा आहे ॲनिमलसाठी सुद्धा. कसा, तर डायुर्नल सीझनल व्हॅरिएशन जे असतात लाईट ॲनिमल्समध्ये ते कशामुळं निर्माण होतात, तर लाईटच्या इंटेन्सिटीमुळं निर्माण होतात. फॉर ॲनिमल्स टू डायुर्नल अँड सीझनल व्हॅरिएशन्स इन लाईट इंटेन्सिटी अँड ड्युरेशन आर क्ल्यूज फॉर टायमिंग देअर फोरेंजिंग रिप्रोडक्टिव्ह अँड मायग्रेटरी ॲक्टिव्हिटीज. लाईटची इंटेन्सिटी किती आहे त्याच्यावरून टेम्परेचर ठरणार आहे आणि त्यांच्यावरूनच सीझन्स ठरणार आहेत. त्यामुळं काय होणार आहे, तर मायग्रेशन असेल, रिप्रोडक्शन असेल ऑर्गॅनिझममध्ये. आता बर्ड मायग्रेट होतात, तुम्हाला माहिती आहे, थंडीच्या दिवसात इकडं बर्ड फॉरेनमधून आलेले जे बर्ड्स असतात मायग्रेशन करतात. म्हणजे हे सगळं कशावरती डिपेंड आहे, तर लाईटवरती डिपेंड आहे ॲनिमल्समध्ये सुद्धा. द अवेलेबिलिटी ऑफ लाईट ऑन लँड इज क्लोजली लिंक्ड विथ दॅट ऑफ टेम्परेचर सिन्स द सन इज द सोर्स ऑफ फॉर बोथ. आता लाईटची अवेलेबिलिटी किती आहे त्याच्यावरूनच टेम्परेचर ठरत आहे, बरोबर. आता लाईटची इंटेन्सिटी उन्हाळ्यामध्ये जास्त असते, तर टेम्परेचरसुद्धा काय असणार आहे, जास्त असणार आहे. त्यामुळं दोन्हीसाठी, टेम्परेचरसाठी आणि लाईटसाठी कोणता महत्त्वाचा सोर्स आहे, तर
सन. नेक्स्ट अबायोटिक फॅक्टर आहे तो म्हणजे सॉइल. आता सॉइलमध्ये काय तुम्हाला वेगळं असं सांगायचं नाही, आपण सगळे शेतकऱ्याचे मुलं आहोत, त्यामुळे सॉइलचा जो इम्पॉर्टन्स आहे तुम्हाला वेगळा असा सांगावा लागणार नाही. तरी बघूया. द नेचर अँड प्रॉपर्टीज ऑफ सॉइल आर डिपेंडंट ऑन द क्लायमेट, द विदरिंग प्रोसेस. सॉइलचं नेचर कसं असणार आहे, त्याच्या प्रॉपर्टीज कशा असणार आहेत, हे हवामानावरती आणि विदरिंग म्हणजे झीज जी होते त्याच्यावरती डिपेंड असतात. व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सॉइल सच एज सॉइल कंपोजिशन, ग्रेन साईज डिटरमाइन द पर्कोलेशन अँड वॉटर होल्डिंग कपॅसिटी ऑफ द सॉइल. सॉइलचं साईज किती आहे, ग्रेनची म्हणजे सॉइल किती लहान आहे मोठी आहे पार्टिकल्स सॉइलचे, आणि सॉइलमध्ये असणारे कंपोनंट्स याच्यावरून सॉइलची वॉटर होल्डिंग कपॅसिटी ठरत असते. दिस कॅरेक्टरिस्टिक्स अलॉंग विथ पीएच, मिनरल कंपोजिशन अँड टोपोग्राफी डिटरमाइन द व्हेजिटेशन ऑफ अन एरिया. या सगळ्या कॅरेक्टर्सवरती पीएच असेल, मिनरल कंपोजिशन असेल, टोपोग्राफी असेल, पर्कोलेशन कपॅसिटी असेल सॉइलची, याच्यावरून तिथं किती प्रमाणात वनस्पती ग्रो होणार आहेत हे त्या ठिकाणी ठरणार नाही. इन टर्न डिकेटेड द टाईप ऑफ ॲनिमल्स. यावरूनच काय होणार आहे, डिक्टेट होणार आहे की कोणत्या टाईपचे ॲनिमल्स त्या ठिकाणी व्हेजिटेशन असल्यामुळे येणार आहेत. ग्रासेस असतील तर ग्रास हॉपर्स तिथे येणार आहेत. म्हणजे व्हेजिटेशन कोणत्या प्रकारचं आहे तेच डिक्टेट करणार आहे की कोणत्या टाईपचे ॲनिमल्स त्या ठिकाणी येणार आहेत किंवा ग्रो होणार आहेत. दिस इज अबाउट द अबायोटिक फॅक्टर, दॅट इज द सॉइल. आता हे सगळे अबायोटिक फॅक्टर कुठं असतात, तर ऑर्गॅनिझमच्या हॅबिटॅटमध्ये प्रेझेंट असतात, बरोबर. तर हे जे अबायोटिक फॅक्टर आहेत त्या हॅबिटॅटमध्ये असणारे, त्याच्यावरून प्लांट्स ॲनिमल्स कशा प्रकारे ॲडॅप्ट होतात हे ठरत असतं. म्हणजे त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची ॲडॅप्टेशन्स होतील हे ठरत असतं. आणि मग ॲडॅप्टेशन जर ऑर्गॅनिझम्स करत असतील, किंवा सर्वाईव्ह होण्यासाठी ऑर्गॅनिझम्स नेहमी ॲडॅप्टेशन करत असतात किंवा ॲडजस्ट होण्याचा प्रयत्न करत असतात, बरोबर का. द ऑर्गॅनिझम्स ट्राय टू मेंटेन द कॉन्स्टन्सी ऑफ इट्स इंटरनल एन्व्हायरमेंट डिस्पाइट व्हेरिएशन इन द एक्स्टर्नल एन्व्हायरमेंटल कंडिशन. प्रत्येक ऑर्गॅनिझम स्वतःच्या बॉडीमधली कॉन्स्टन्सी मेंटेन ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतो, ज्याला होमिओस्टॅटिस असं म्हटलं जातं. म्हणजे सॉल्ट अँड वॉटर कॉन्सन्ट्रेशन मेंटेन ठेवणं ह्याला होमिओस्टॅसिस असं म्हटलं जातं. आणि त्याचा प्रयत्न प्रत्येक ऑर्गॅनिझम करत असतो, जरी एक्स्टर्नल एन्व्हायरमेंटमध्ये चेंजेस होत असतील तरी. मग टू सर्व्हाइव्ह अँड फ्लरिश इन मेनी एन्व्हायरमेंट ऑर इन एनी एन्व्हायरमेंट, ऑर्गॅनिझम्स मस्ट अडॅप्ट टू द चेंज इन द एन्व्हायरमेंट फॉर विच देअर आर फॉलोइंग पॉसिबिलिटीज. इथं दिलेल्या ज्या पॉसिबिलिटीज आहेत त्या कशासाठी आहेत, टू सर्व्हाइव्ह इन एनी एन्व्हायरमेंटल कंडिशन्स ऑर्गॅनिझम्स डू फॉलोइंग थिंग्ज. या थिंग्ज ऑर्गॅनिझम्स करणार आहे खाली दिलेल्या, कशासाठी, कोणत्याही एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये काय होण्यासाठी, सर्व्हाइव्ह होण्यासाठी. आता पहिली गोष्ट काय करतात ऑर्गॅनिझम्स, रेग्युलेट. सम ऑर्गॅनिझम्स आर एबल टू मेंटेन होमिओस्टॅसिस बाय फिजिओलॉजिकल अँड बिहेवियरल चेंजेस विच एन्शर्स कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर, कॉन्स्टंट ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन एक्सेट्रा. फॉर एक्झाम्पल, ऑल बर्ड्स अँड मॅमल्स आर कॅपेबल ऑफ सच रेग्युलेशन. आपल्यामध्ये नेहमी थर्मोरेग्युलेशन आणि ऑस्मोरेग्युलेशन चालू असतं. ऑस्मोरेग्युलेशन कॅरी करण्यासाठी आपल्यामध्ये किडनी आहेत, थर्मोरेग्युलेशन करण्यासाठी बॉडीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी, मग त्या स्वेट ग्लँड्स असतील. तर होमिओस्टॅसिस कोणत्याही एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये रेग्युलेट केलं जातं आणि बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं जातं, याला रेग्युलेट असं म्हटलं जातं. बॉडीचं टेम्परेचर ऑलवेज कॉन्स्टंट ठेवलं जातं. कुणामध्ये, मॅमल्स आणि बर्ड्स, मगाशी सांगितलं मी. त्यामुळे बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवून ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट ठेवलं जातं, अशा ऑर्गॅनिझम्स काय केलेलं आहे, त्यांनी रेग्युलेट केलेलं आहे. दुसरी गोष्ट काय करतात काही ऑर्गॅनिझम्स, कन्फर्म अनुकूल होतात किंवा अनुरूप होतात.
मोस्ट ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स कॅनॉट मेंटेन अ कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट. बरेच ॲनिमल्स इंटरनल एन्व्हायरमेंट किंवा बॉडी टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवू शकत नाहीत. देअर बॉडी टेम्परेचर चेंजेस विथ द ॲम्बियंट टेम्परेचर. बॉडी टेम्परेचर चेंजेस विथ एन्व्हायरमेंटल टेम्परेचर ऑकर इन अ कूल ब्लडेड ॲनिमल्स. दॅट इज नथिंग बट द पायोक्लोथर्म्स. पायोक्लोथर्म्स किंवा कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स जे आहेत त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर नेहमी कॉन्स्टंट राहू शकत नाहीत. ते त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर चेंज करत राहतात. मग ते फिशेस असतील, रेप्टाईल्स असतील किंवा ॲम्फिबियन्स असतील. बॉडीचं टेम्परेचर नेहमी बदलत राहतं त्यांच्या. मग काय होतं, इन ॲक्वॅटिक ॲनिमल्स द ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन ऑफ द बॉडी फ्लुइड्स चेंजेस विथ दॅट ऑफ द ॲम्बियंट वॉटर ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन. तर एक्झाम्पलच द्यायचं झालं तर हे फिशेसचं घेऊया आपण. जर ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन फ्लुइडचं म्हणजे वॉटरचं चेंज झालं तर त्यांच्या बॉडीमधल्या फ्लुइडचं सुद्धा चेंज होतं. कशासाठी? तर ऑस्मॉटिक कॉन्सन्ट्रेशन मेंटेन ठेवण्यासाठी. आता या ॲनिमल्स किंवा प्लांट्सना काय म्हटलं, दीज ॲनिमल्स अँड प्लांट्स आर सिम्पली कॉन्फॉर्मर्स. अनुरूप झालेले किंवा अनुरूप होणारे. कशाशी अनुरूप होणारे? तर एन्व्हायरमेंटशी. एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर 30 degrees झालं, बॉडी टेम्परेचर ॲनिमल्सचं 30 degrees Celsius होणार आहे. कॉन्फॉर्म होतात. आणि या ॲनिमल्सना किंवा प्लांट्सना कॉन्फॉर्मर्स असं म्हटलं जातं. आता बघा, सम स्पेसिस हॅव इव्हॉल्वड द ॲबिलिटी टू रेग्युलेट विदिन अ लिमिटेड रेंज ऑफ एन्व्हायरमेंटल कंडिशन्स बियॉन्ड विच दे सिम्पली कन्फर्म. इफ द स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट इज लोकलाइज्ड और ओनली फॉर अ शॉर्ट पिरियड ऑफ टाइम द ऑर्गॅनिझम्स मे मायग्रेट और सस्पेंड इट्स ॲक्टिव्हिटी. तर काही ऑर्गॅनिझम्समध्ये काही लिमिटेड रेंजपर्यंतच काय करू शकतात, ते एन्व्हायरमेंटल कंडिशनबरोबर मॅच करू शकतात. मग अशावेळी काय करतात ऑर्गॅनिझम्स? तर मायग्रेट होतात, स्थलांतरित करतात. त्या एन्व्हायरमेंटमध्ये त्यांना ॲडॅप्ट होता येत नसेल तर ते स्थलांतर करतात. आणि मग स्थलांतर म्हणजे काय? द ऑर्गॅनिझम्स कॅन मूव अवे टेम्पररली फ्रॉम द स्ट्रेसफुल हॅबिटॅट टू अ मोअर सुटेबल एरिया अँड रिटर्न व्हेन स्ट्रेसफुल पिरियड इज ओव्हर. मायग्रेशन म्हणजे स्थलांतर करणं. मग फक्त कधी करतात हे? तर स्ट्रेसफुल कंडिशनमधून आपल्या बॉडीसाठी युजफुल असं असणारं किंवा सुटेबल असं असणारं एन्व्हायरमेंट ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी हे ऑर्गॅनिझम्स मायग्रेट होतात. आणि ज्यावेळी स्ट्रेसफुल कंडिशन रिमूव्ह होते, पाहिजे तसे होते, सुटेबल होते, त्यावेळी ते परत आपल्या हॅबिटॅटमध्ये परत जातात. आणि तुम्हाला हे उदाहरण द्यायचं झालं तर बर्ड्सचं. मेनी ॲनिमल्स पर्टिक्युलर बर्ड्स ड्युरिंग विंटर अंडर टेक लॉंग डिस्टन्स मायग्रेशन टू मूवर सुटेबल एरियाज. बर्ड्स तुम्हाला माहिती आहेत, बर्ड्सचं मायग्रेशन खूप लॉंग डिस्टन्सवरती होत असतं. आणि हे मायग्रेशन कशासाठी करतात? तर सुटेबल एरिया मिळवण्यासाठी. आता काही ऑर्गॅनिझम्स काय करतात बघा, सस्पेंड, तात्पुरते थांबवणे. सस्पेंड होणे म्हणजे तात्पुरते थांबवणे. काय तात्पुरतं थांबवणं? लाईफ तात्पुरतं थांबवता येत नाही, पण त्यापैकी काही गोष्टी लाईफमध्ये चालू असणाऱ्या ज्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत त्यापुरत्या काही थोड्या प्रमाणात कमी केल्या जातात. आता उदाहरणच द्यायचं झालं तर प्लांट्समध्ये सीड डॉर्मंट कंडिशनमध्ये जातात. बघा, इन प्लांट्स सीड सर्व्ह ॲज अ मीन्स टू टाईड ओव्हर पिरियड्स ऑफ स्ट्रेस द जर्मिनेट टू फॉर्म न्यू प्लांट्स अंडर फेवरेबल मॉइश्चर अँड टेम्परेचर कंडिशन्स. दे डू सो बाय रेड्युसिंग देअर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी अँड गोईंग इन टू अ स्टेट ऑफ डॉर्मन्सी. मागच्या वर्षी आपण बघितलेलं आहे डॉर्मन्सी म्हणजे काय. आता फॉर एक्झाम्पल सीड्स घेतलं किंवा आपण बघितलेले एक्झाम्पल जरी घेतले, रॅडिश असेल, त्याच्यानंतर सायनाडॉन असेल, आपण बघितलेले हराळी, मुळा, याचं जर स्टेमचं पीस राहिला एन्व्हायरमेंटमध्ये, सॉईलमध्ये राहिला आणि अनफेवरेबल कंडिशन्स असतील तर ते डॉर्मंट कंडिशनमध्ये जातात. आणि ज्यावेळी फेवरेबल कंडिशन्स अवेलेबल होतात किंवा सीडसुद्धा सगळे सीडसुद्धा जमिनीमध्ये पडलेले असले तर ते डॉर्मंट कंडिशनमध्ये जातात. आणि ज्यावेळी पाऊस पडतो, फेवरेबल कंडिशन अवेलेबल होतात, त्यावेळी ते आणखी ग्रो व्हायला लागतात. ही डॉर्मन्सी कशी निर्माण होते? तर सीड्स किंवा हे प्लांट्स त्यांच्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी स्टॉप करतात.
आणि सुप्त अवस्थेत जातात आणि ज्यावेळी फेवरेबल कंडिशन्स सुरू होतात त्यावेळी ते त्यांचं आणखी बोट मेटाबॉलिझम सुरू करतात, ब्रेक करतात त्यांची डॉर्मन्सी. आता काही ॲनिमल्समध्ये काय होतं बघा, इन ॲनिमल्स द ऑर्गॅनिझम्स ही अनेबल टू मायग्रेट मे गो इन टू हायबर्नेशन ड्युरिंग विंटर, एक्झाम्पल पोलार बियर. आता हायबर्नेशन म्हणजे थंडीच्या दिवसात घेतली जाणारी झोप, विंटर स्लीप म्हणतात त्याला. म्हणजे हे ऑर्गॅनिझम्स पोलार बियर सारखे ऑर्गॅनिझम्स काय करू शकत नाहीत, मायग्रेशन करू शकत नाहीत. विंटर सीझनमध्ये खूप कोल्ड टेम्परेचर, आणखी टेम्परेचर खाली होतं, मग हे हायबर्नेशनमध्ये जातात, विंटर स्लीपमध्ये जातात. आणि विंटर स्लीपमध्ये गेल्यानंतर त्यांचं मेटाबॉलिझम, रेस्पिरेशनचा रेट, हार्टचा रेट सगळा कमी केला जातो, जेणेकरून एनर्जी कॉन्झर्व झाली पाहिजे, याच्यासाठी हायबर्नेशनमध्ये जातात. आता काही ॲनिमल्स काय करतात, स्नेल असेल, फिश असेल, तर ॲस्टिवेशनमध्ये जातात. ॲस्टिवेशन म्हणजे तर काय, उन्हाळ्यातली झोप म्हणूया आपण, समर स्लीप म्हणतात त्याला. कशासाठी, तर टू अवॉइड समर हीट. जी टेम्परेचर खूप आहे समरमध्ये असणारं, ते अवॉइड करण्यासाठी ते काय करतात, ॲस्टिवेशनमध्ये जातात, समर स्लीप ज्याला म्हटलं जातं. एक्झाम्पल स्नेल, फिश. म्हणजे कोणताही ऑर्गॅनिझम सर्वाय होण्यासाठी कुठल्याही टेम्परेचरमध्ये प्रयत्न करत असतो, आणि त्या प्रयत्नामध्ये काही ऑर्गॅनिझम्स रेग्युलेट होतात, काही ऑर्गॅनिझम्स कन्फर्म होतात, काही ऑर्गॅनिझम्स मायग्रेट होतात, तर काही ऑर्गॅनिझम्स सस्पेंड होतात. फक्त त्यांचा प्रयत्न कशासाठी चाललेला असतो, सर्वाय होण्यासाठी, जगण्यासाठी चाललेला असतो. कशासाठी, कशामध्ये, कोणत्याही एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये. तरी इथं आपण थांबतोय. या लेक्चरमध्ये आपण अबायोटिक फॅक्टर्स बघितले, टेम्परेचर, वॉटर, लाईट आणि सॉइल, आणि सर्वाय होण्यासाठी ऑर्गॅनिझम्स, ॲडॅप्ट होण्यासाठी ऑर्गॅनिझम्स काय काय करू शकतात याच्याविषयी आपण स्टडी केलं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ॲडॅप्टेशन आणि पॉप्युलेशन हा जो पॉईंट आहे तुमच्या टॉपिकमधला पुढचा, तो बघणार आहे. थँक्यू.